प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे. इंडियन रेड क्रॉस सोसायटी येथे दिव्यांग बांधवांचे रक्तदान शिबिर आणि फ्रंट लाईन वर्कर व पत्रकार यांचा सन्मान. जळगाव शहरातील बीजे मार्केट परिसरातील इंडियन रेड क्रॉस सोसायटी येथे 15 जून रोजी मंगळवारी सायंकाळी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी रक्तदान शिबिर आणि फ्रंट लाईन वर्कर व पत्रकार यांचा केनिया देशाने पाठविलेला सन्मान देण्याचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, रेड क्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियानी, रक्तकेंद्र चेअरमन डॉक्टर प्रसन्न कुमार रेदासनी, सहसचिव राजेश यावलकर, कार्यकारिणी सदस्य सुभाष सांकला, कार्यकारिणी सदस्य अनिल शिरसाळे आदी उपस्थित होते. या प्रसंगी दिव्यांग बांधवांनी रक्तदानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फ्रंट लाईन वर्कर तसेच पत्रकार बंधू भगिनींना केनिया देशाने पाठविलेला सन्मान देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉक्टर प्रसन्न कुमार रेदासनी यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा यांनी केले. मी स्वतः नियमित रक्तदाता असून शक्य असेल तेव्हा रक्तदान करत असतो. दिव्यांग बांधवांचे हे रक्तदान इतर सर्वांना खूप प्रेरणादायी आहे. रक्तदान केल्याने इतरांचा जीव वाचविण्याचे पुण्य व आत्मिक समाधान आपल्याला मिळत असते. पत्रकार बंधूंनीही संपूर्ण कोरोना काळामध्ये प्रत्येक बातमी घरात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे केनिया सारख्या लहान देशाने आपल्यापर्यंत हा सन्मान पोहोचविला आहे. याबद्दल आपण सर्वच त्यांचे आभारी आहोत, असे प्रतिपादन यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी केले. तसेच उपाध्यक्ष गनी मेमन यांनी देखील सर्व फ्रंट लाईन वर्कर आणि हेल्थ केअर वर्कर यांच्या सहकार्यानेच आपण कोरोनाच्या या काळात भक्कमपणे लढू शकलो. परमेश्वर सर्वांना शक्ती प्रदान करो अशी अपेक्षा व्यक्त केली. जळगावहून जकी अहमद सोबत आनंद शर्मा, इंडिया आज तक न्यूज मराठी. माझे दिव्यांग बंधू भगिनी, सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पोलीस दल म्हणा किंवा समाजाच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतो की देण्याची, दान ठेवण्याची वृत्ती असणारे या जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग बांधव आहेत. अतिशय आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी प्रेरणा देणारी अशी ही मला असं वाटतं गोष्ट आहे. मुकुंदजी, आमच्याही ब्लड कॅम्पच्या पाळदीच्या ब्लड कॅम्पला होते. दिव्यांगांसाठी आम्ही स्पेशल एक रेड क्रॉसच्या मदतीने वॅक्सिनेशनचा एक कॅम्प आम्ही फक्त दिव्यांगांसाठी आयोजित केला होता. त्या दिवशी आपल्यापैकी बरेच जण आले होते आणि मला खरोखर आनंद होतोय की या कार्यक्रमाला पुन्हा एकदा आपल्या सर्वांना भेटण्याची संधी मिळालेली आहे. त्या दिवशी तुम्ही घेण्यासाठी आला होतात, आज तुम्ही देण्यासाठी आलेला आहात. अतिशय मी आनंदी झालेलो आहे आणि तुमचे मला असं वाटतं की तुमच्याकडे पाहून सर्वांनी प्रेरणा घेणं गरजेचे आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये रक्ताची कमी कधीच पडली नाही आणि यावरून हे निश्चितपणे स्पष्ट होत आहे की जळगाव जिल्ह्यात रक्ताची कमी कोणालाही कधी पडणार नाही. पुन्हा एकदा या रक्तदाता दिवसाच्या आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि केनियातनं आलेले हे किट, केनिया म्हणजे काही खूप प्रगत देश असा नाही, आपल्यासारखीच केनिया गव्हर्नमेंटची सुद्धा वृत्ती आहे की आपल्याकडे जे काही आहे त्यातलं कणभर का होईना आपण दुसऱ्याला द्यावं, ही अतिशय मला असं वाटतं आपल्या सर्वांसाठी सुद्धा एक शिकवण देणारी गोष्ट आहे. ही छोटीशी भेट असेल परंतु त्याचा मेसेज खूप महत्वाचा आहे, तो आपण सर्वांनी मला असं वाटतं घेण्यासारखा आहे. पुनश्च एकदा वर्ल्ड रेड क्रॉस डेच्या आणि रक्तदाता दिवसाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करून मी माझे दोन शब्द थांबवतो. जय जय महाराष्ट्र.